रेसिपीची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्स रेसिपी बघणारे सगळे व्हिवर्स यांना नारळी पौर्णिमेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा नारळी पौर्णिमेला अगदीच घराघरांमध्ये मस्त सुगंधित गुळ आणि खोबरं घालून मस्त नारळी भात केला जातो आज आपण सुद्धा कुकरमध्ये दोन शिट्यांमध्ये अगदी झटपट मस्त चविष्ट नारळी भात कसा करायचा आणि तो सुद्धा अगदी सुटसुटीत असा नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात जर तुम्हाला मस्त सुटसुटीत मोकळा करायचा असेल त्यासाठी घरातला कोणताही जुना तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बासमती आणि जुना तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला तरीही चालू शकेल आणि एक कप तांदळापासून साधारणतः ता एक तीन जण व्यवस्थित पोटभर खातील इतका नारळी भात तयार होतो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि एक दहा मिनिटासाठी हे भिजत ठेवायचंय असं भिजत ठेवल्याने एक तर लवकर भात शिजतो आणि छान मोकळा मोकळा होतो ही खूप खास टीप आहे लक्षात असावी कुकर मध्ये भात बनवतोय अगदी झटपट तयार होतो सुरुवातीला कुकर गरम करून घेतलेला आहे तर आज आपण गोडाचा पदार्थ करतोय म्हणून साजूक तूप वापरलेला आहे साधारणतः तीन चमचे तुम्ही तेला सुद्धा करू शकता तूप चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपण काही गरम मसाले घेतलेले आहेत यामुळे नारळी भाताला अगदी मस्त फ्लेवर येतो दोन हिरव्या वेलच्या अशा फोडून घेतल्यात फक्त तीन लवंग आणि एक इंच आपण इथे दालचिनीचे तुकडे घेतलेत सुरुवातीला हे तीनही खडे मसाले साजूक तुपावर अगदी मंद वर आपण खरपूस असं परतून घेतले अगदी जास्त घालायचं नाही पण असं हे थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे यामुळे नारळी भाताला मस्त याचा फ्लेवर येतो एक मिनिटभर भर चांगलं खरपूस परतून झाल्यानंतर आपण पाच सहा काजू पाच सहा बदाम आणि दहा बारा मनुका घेतलेला आहे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नुसताच मनुका जरी वापरला तरीही चालू शकेल अगदी एक मिनिटभर अगदी तळापासून ढवळत हलक्याशा बदामी रंगावर हे सुके मेवे आपण छान परतून घेतलेले आहेत रंग खूप जास्त बदलायचा नाही मनुका असा हा छान फुलून तयार झालेला आहे या सेजला यामध्ये अर्धा चमचा खसखस घालणार आहोत थोडी खसखस अशी यामध्ये घातल्यामुळे नारळी भाताला अगदी छान चव येते तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता काही सेकंद छान परतून घेतल्यानंतर ज्या कपने एक कप तांदूळ घेतोय अगदी त्याच कपने अर्धा कप नारळाची चव घेतलेली आहे म्हणजे सिंपली ओला नारळ पाठीचं साल काढून तुकड्यांमध्ये मिक्सरला असं जाडसर फिरून घेतलेलं आहे अगदीच बारीक लगदा न करता अशा थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये खोबरं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही सुको खोबरं जरी घेतलं तरीही चालू शकेल सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक कप तांदळासाठी अर्धा कप ओला नारळ आणि अर्धा कप गूळ असं याचं अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं गोड तुम्ही इथे वाढवू शकता कोणत्याही गोळाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ घातलं की त्याची लचत आणखीन वाढते त्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता अगदी मंद असेवर संपूर्ण गुळ आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आता इतका गुळ विरघळण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं लागलेली ला आहेत असा हा छान गुळ विरघळल्यानंतर इथे आपण दोन चमचे ओल्या नारळाचे तुकडे घालणार आहोत टोटली ऑप्शनल आहे पण मी घालते खाताना असे हे तुकडे दाताखाली आले की अगदी मस्त लागतात थोडंसं परतून घेतलंय आणि हे पाच दहा मिनिटं तांदूळ भिजत ठेवलेले होते त्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलंय आणि फक्त तांदूळ आपल्याला यामध्ये उपसून घालायचं आहे एक चमचाभर यामध्ये पुन्हा पण साजूक तूप घातलंय साजूक तूप असं यामध्ये घातल्यामुळे एक तर तुमचा हा भात छान मोकळा मोकळा तर होतोच आणि चवीलाही अगदी मस्त साजूक तुपाचा फ्लेवर येतो म्हणून साजूक तूप आपल्याला नक्कीच घालायचं आहे आता ही सगळी जिनस साधारणतः दोन ते तीन मिनटं अगदी तळापासून ढवळत भात आणि ही सगळी जिनस अशी छान आपण एकजू परतून घेतलेली आहे असं केलं की तांदळाच्या आतमध्ये सगळे फ्लेवर्स गुळाचं असेल खोबऱ्याचा असेल सुक्या मेवाचं असेल किंवा खसखस असेल असे सगळे फ्लेवर्स छान रिलीज होतात आणि आपला हा नारळी भात अगदी चविष्ट असा तयार होतो तीन ते हलकासा रंग आपण छान परतून घेतलेला आहे आता ही नारळी भात शिजवण्यासाठी आपण यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत ज्या कपने एक कप तांदूळ घेतलेला आहे अगदी सारख्याच कप ने दीड कप आपण यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे तुम्ही साधं पाणी जरी घातलं तरी बिलकुल त्याचा काही फरक पडत नाही आता मोठ्या सेवर भाताला चांगली आपण एक उकळी आणणार आहोत अशी छान उकळी आल्यानंतर आपण याला झाकून आता शिजवणार आहोत आता आपलं नेहमीप्रमाणे कोणताही पदार्थ जेव्हा तुम्ही कुकरला गरम असताना शिजवताय शिटी काढून आपल्याला झाकण संपूर्ण लावायचं आहे आणि नंतर झाकण लावल्यानंतर शिटी लावायची आहे असं केलं की कुकरचं हँडल बिलकुल खराब किंवा तुटत नाही ही खास टीप आहे लक्षात असावी मध्य मासेवर फक्त दोन शिट्या आपण याच्या काढून घेणार आहोत कारण गुळ वापरल्यामुळे खूप मोठ्या गॅसवर तुम्ही हा कुकरला शिट्या काढला की तो काळा किंवा करपू शकतो म्हणून अगदी मध्य मासेवर आपण दोन शिट्या काढून घेणार आहोत तर इथे कुकरला दोन शिट्या होऊन कुकर हलकासा कोमट झालाय शिटी वर करायची आणि नंतर आपण कुकरचं झाकण काढणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता दोन शिट्यांमध्ये अगदी परफेक्ट असा आपला नारळी भात कुकरमध्ये तयार झालाय थोडासा गरम असल्यामुळे थोडासा तुम्हाला इथे चिकट दिसत असेल हलकासा कोमट झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असा, मुकला, मुकला असा हो तो। तो हा छान मोकळा मोकळा आणि अगदी परफेक्ट असा नारळी भात तयार होतो तर येत्या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात कुकर मध्ये अगदी दोन छिट्यांमध्ये तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि कसा झालाय कमेंट करायला विसरू नका आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन ते चार जणांना व्यवस्थित पोट भर पुरेल इतका आज आपण नारळी भात तयार केलेला आहे आजची ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।